ब्लॉगिंग चॅनल आहे, युट्यूब चॅनल आहे, सगळे म्हणजे सगळे शॉक झाले की बाळा गोंगा आहे, फक्त आठवड्यातून दोन दिवस बोलतो तो. माझ्यासारख्या लोकांना बघतात, अजून फ्लाइंग बीच सरांसारख्या लोकांना बघत असाल तर प्लीज असं कधीच विचार करू नका आणि असं कधीच करू नका. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आता ह्या ब्लॉगमध्ये आजपासून जी एनर्जी येणार आहे ती एकदम एक नंबर असणार आहे, बिकॉज मी 4-5 दिवसांहून खूप लो फील करत होतो, तब्येत पण खराब झालेली आहे, माझी घरच्यांची आठवण होती, खूप साऱ्या गोष्टी होत्या, पण आता नॉर्मल झालो आहे, म्हणजे ठीक आहे, 8-1 दिवस झाले, पूर्ण वीक झाला, सो आता बरं वाटतंय जरा, सो आता काही प्रॉब्लेम नाही. सो आता वाजले 11:30, आपली रेग्युलर रुटीन चालू झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे प्रमोशन झालं, आपला जो न्यू रोल आहे, खूप सारा रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या, खूप साऱ्या गोष्टी माहिती पडल्या, खूप साऱ्या नवीन लोकांशी बोलणं झालं, खूप काही काही गोष्टी होतात आणि व्हिडिओच्या एंडिंगला मी खूप इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करणार आहे, प्लीज त्याला लक्ष देऊन ऐका आणि कान लावून ऐका, कारण की खूप महत्त्वाची, खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की मी आजूबाजूला जेवढ्या लोकांना बघतोय ना त्यांच्यासाठी तर खूप जास्त गरजेचं आहे. आणि पुण्यात काय माहिती, पुण्याचं वातावरण मला समजत नाही, काल रात्री पाऊस पडला धबा धबा. अरे मी आता काय दिसतं, हां आता व्यवस्थित दिसतं, आता वातावरण क्लिअर आहे, बाल्कनी बी पूर्ण खराब झालेली, तर त्या मावशी ज्या येतात ना साफसफाई करायला, त्यांना पण बिग सॅल्यूट, म्हणजे आपल्या घरी स्वयंपाक करायला येतात, झाडपोचा करायला, तर यांना खूप जास्त रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल, बिकॉज ते नसते राहिले तर आयटीवाल्यांनी काय केलं असतं, ते दिवसभर कामात बिझी असतात, त्यांचं घर कोणी साफसुथरं ठेवलं असतं किंवा सगळ्या गोष्टी केल्या असतात, सो यांना पण खूप चांगला रिस्पेक्ट आणि खूप मोठा सॅल्यूट माझ्याकडून. सो माझे 2 दिवसाचे कपडे आहेत ना, ते जमा झाले, मला धुवायचे आहेत, तर मला ना वॉशिंग मशीन कसं यूज करतात ना ते अजिबात जमत नाही, खरं सांगतो मला असं 2-3 वेळेस झालं, मी स्टार्ट करायला गेलो पण मला जमलंच नाही, सो आज बघू काहीतरी जुगाड करून आणि आपले कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाकून धुवून टाकू. मला इथंच प्रॉब्लेम येत होता, मी काय करायचो फक्त एक सिंगल क्लिक करायचं म्हणून चालू नाही व्हायचं, पण याला दाबून ठेवायचं आणि एक्सप्रेस 15 मिनिटांवर ठेवायचं. आता स्टार्ट व्हेरी स्टार्ट हे झालं का, पाण्याचा आवाज येतो इथं, ग्रेट सक्सेस, चालू झालंय का मला समजत नाही आहे, पण इथं पाण्याचा आवाज आला आहे, मला 15 मिनिटाचा टायमर सेट झाला आहे, आय डोंट नो बट झालं असेल चालू, होप फॉर द बेस्ट. आता कसं समजेल नाही माहिती यार, थांबा इथलं लिक्विड गेलं का, आलं पाणी येते, पाणी येते, आय इट्स ग्रेट सक्सेस, 15 मिनिटाचं 15 मिनिटात 2 सुकून सगळं बाहेर होऊन जाईल, 1 नंबर. तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का की तुम्ही सॅड आहेत आणि खूप जास्त सॅड झाले, किंवा तुम्ही एकटे तर खूप जास्त एकटे झाले, तसंच माझ्यासोबत झालं होतं, आई बाबा गेले त्याच्यानंतर दादा वहिनी आम्ही सगळे सोबत होतो, पण मागच्या 2 दिवसापासून दादा वहिनी पण तिकडे मुळेजाकडे गेलेत आणि मी एकटं होतो, बिकॉज माझी काम माझे जिम ते मला मिस नव्हतं करायचं म्हणून मी एकटं होतो, सो असं होतं कधी कधी. सो चला आता माझी मीटिंग आहे थोड्या वेळात, त्याच्या आधी ब्रेकफास्ट करून घेऊ पटकन, चलो 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 दरवाजा लगालो. माझी ऑनबोर्डिंग प्रोसेस चालू आहे, माझी मीटिंगवर मीटिंग मीटिंगवर मीटिंग कंटिन्यू चालू आहे, काही नाही छाप वगैरे याची खूप जास्त गरज होती. थँक्यू थँक्यू. सो आता चलो परत एक मीटिंग आहे ती अटेंड करतो. सो दादा वहिनी नाही तरी ताईने सगळ्या गोष्टी बनवून ठेवल्यात माझ्या एकट्यासाठी. इथं काय आहे, इथं दूध आहे, इथं राईस आहे, इथं भाजी असेल, ओके भाजी आहे, इथं डाळ आहे, ओके परफेक्ट, आणि इथं एग्स, गुड, ऑल सॉर्टेड. कधी कधी असं वाटतं ना की हे लोक जर नसते राहिले पुण्यात, पुण्यात एवढे आयटीवाले लोक आहेत, त्यांची लाईफ कशी झाली असती, अर्धी कामं तर हेच करून घेतात. मला वाटतं आजचा ब्लॉग पूर्ण माझा रुटीनवर होणार आहे, घरची काय कामं असतात, माझा डेली रुटीन काय असतो, बट ठीक आहे जे काय असेल. तुम्ही मगाशी जे लॅपटॉपवाला पार्ट बघितला, इंट्रोडक्शन पार्ट चालू होतं, सगळ्यांचं इंट्रोडक्शन होतं होतं ऑनबोर्डिंग प्रोसेसच्या वेळेस, तर माझं इंट्रोडक्शन झालं, सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि एक्स्ट्रा हॉबीज ज्या मी बोललो ना तिथं, आपलं ब्लॉगिंग चॅनल आहे, युट्यूब चॅनल आहे, सगळे म्हणजे सगळेच शॉक झाले की, सो त्यांना पण ऐकून बरं वाटलं, ते बोलले की शेअर युअर युट्यूब लिंक्स अँड ऑल, ते आम्ही पण बघतो म्हणे, सो ते भारी वाटलं, इंट्रोडक्शन थोडं युनिक होतं, मजा आली. ओके आता 3:30 वाजलेत आणि मला लक्षातच नाही वॉशिंग मशीनमध्ये जे कपडे टाकलेले सकाळी ते काढायचे आहेत आणि वाळायला टाकायचे आहेत ते तसेच आहेत. सो चलो हे बाहेरचे जे कपडे आहेत
हे आधी काढून घेऊ, यांना ठेवून देऊ, बिकॉज आणि याच्या जागेवरच ते नवीन कपडे टाकतो. अवघड लेडीज लोकांचे काम त्यांनाच जमतात, आपल्याला नाही जमत. सो वहिनी हॅट्स ऑफ टू यू आणि सगळ्या लेडीज लोकांना. अवघड ऑल सॉर्टेड झालं आपलं कामाचं छल्ला. आता घरची कामं झाली, आता बाहेर जाऊयात थोडं. आता नाही, थोड्या वेळात जाऊयात बाहेर. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आता वाजलेत 6:30. मी परत घड्याळ दाखवायला लागलो. आता 6 वाजलेत, खाली जायचंय. जी काही कामं होती ऑफिसची सगळी आपण करून एकदम मोकळे होऊन गेलो. एखाद दोन काम आहेत ते नंतर आल्यावर करता येतील. आता चहा प्यायला जाऊ. चहा बोलतो आता, छा नाही बोलत आहे लोक कमेंटमध्ये पण हे करतात राव, चहा बोलतो छाला. ते होतं कधी कधी, ते फास्ट बोलायला गेलं तर छाचं छा होऊन जातं माझ्याकडनं. बट ठीक आहे, चहा प्यायला जाऊ. बाळ आलं आहे खाली आणि पार्सल पण आले, 2-3 पार्सल आहेत, ते पण घेऊन येऊ खालून. सो लेट्स गो. आपली गाडी बघा, आई बाबांचा फोटो आता व्यवस्थित दिसेल बघा सरळ. आणि भरपूरसे लोक विचारत होते की घड्याळ कुठली आहे, काय आहे, कुठून घेतली, लिंक पाठवा, लिंक ॲड करा. तर हे मला नाही माहिती, दादा वहिनीने मागवली, पण घड्याळ माहिती मला नॉईजची घड्याळ आहे फिट प्लस करून. सो ती तुम्ही मागू शकता ऑनलाईन. चेक करा अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर, तिथून भेटून जाईल तुम्हाला. बाळा कमेंट वाचला का मागच्या ब्लॉग? बाळा बोलतो म्हणे, बाळाला बोलता पण येतो. बाळा गुंग आहे, फक्त 8 वर्षातून 2 दिवस बोलतो तो. बाळा काही सांगशील का लोकांना? काय नाही, बत्ती गुल, परत बत्ती गुल. फक्त 8 वर्षातून 2 वार येते, त्याला विचारून मी तुम्हाला सांगून देईल कुठले वार आहेत ते. कुठला वार आहे माहित नाही रे. कितना पार्सल भैया? 1-2 देख लो. आणि आपला हिरो आज नको बोलू ना रे, आज वार नाही तुझा बोलायचा. वाव पार्सल. हॅलो, कोण आहे हमारे घर में? हॅलो, इधर दिख रहा है. आप क्या कर रहे हो हमारे घर में? चोरी. हे बघा, ताईने क्या बना के रखा है हमारे लिए, पोहे आणि चहा. आणि टाइम बघा काय होतोय, नुसता माज करतोय. वहिनी नाही आहे, दादा नाही म्हणून. ताई आपको आराम है या ज्यादा काम है? दादा वहिनी नहीं है तो ईमानदारी से बताना. आराम है. क्या ज्यादा काम? एक सही बात है, अकेला है, अकेला बंदे का ज्यादा नहीं बनाना पड़ता ना. नहीं, अकेला का थोड़ा कमी बनाता है, लेकिन वो टाइम पे आना ही पड़ता है. हाँ, ये बात सही है. खरं आहे. तुम्ही घेतली का चहा? सब कुछ हो गए. ले लिया. गुड. एक मिनिट. बाळा इन द हाऊस. बाळाने बिग सरप्राईज दिला आपल्याला, एकदम असं हळूच काढतो. त्याला म्हटलं थांब व्हिडिओमध्ये घेऊ दे, पण तो बोलला व्हिडिओमध्ये घेऊ नको. म्हटलं थांब रे. आणि आता बर्थडे गिफ्ट आलं नाही माझ्यासाठी. सो मगाशी व्हिडिओ यासाठी बंद केला की आम्ही त्याच्यातल्या वस्तू चेक करत होतो. 1-2 वस्तू त्याने स्वतः काढून घेतल्यात असं तो बोला. असं नको. बाळाने दिलेत मला बोटचे हेडफोन्स, आणि त्याने यासाठी दिले की मी जिममध्ये जे हेडफोन यूज करतो ना, ते माझ्या एका फ्रेंडचे होते. त्याने बघितलं की याच्याकडे नाही आहेत, सो त्याने हे मला गिफ्ट केले. वा, थँक्यू बाळा. पैसे द्या. पैसे गिफ्टचे पैसे मागतोय तो. ठीक आहे, थँक्यू. वा, तुम्हालाही पाठवायचं असेल गिफ्ट तर मला DM करा इंस्टाग्रामवर. मी ॲड्रेस पाठवतो तुम्हाला. जस्ट किडिंग, बट थँक्यू सो मच बाळा. थँक्यू. अजून पार्टी घ्यायची बाकी त्याच्याकडनं. माझ्याकडनं घ्यायचं पार्टीचं नाव खाली डोसा. मागच्या ब्लॉग मध्ये मी असंच बोललो की पार्टी करायला चाललोय. ते पार्टी नव्हती, ते असंच आपण फिरायला गेलो. चल लगेच. आता जिम आहे रे, जिम मिस करून जर गेले तर किती पाप लागेल सांग. तू सखर कर, जिम करून घे मग नंतर. चलो, ऑल सेट फॉर जिम. जिमला जाऊयात आता पटकन. चावी लिहिली, पाणी लिहिली, बॉटल. चंद्र किती भारी दिसतं बघा. डन विथ माय वर्कआउट, आणि बाहेर आल्यावर असाच भारी व्ह्यू बघायला भेटतो आम्हाला. जस्ट डन विथ माय डिनर आणि वर्कआउट, सगळं काही झालं आहे. आणि प्लीज माझं हेअरकडे बघून जज नका करू, मी असं खेसल होते ना ते तसेच झाले. सो या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ब्लॉग स्टार्ट करायचा आधीच की एक खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायची. मी ना इंस्टाग्रामवर DM सगळे रीड करत असतो, त्यातनं मी भरपूरशी DM असे बघितले जे लहान लहान पोरं आहेत किंवा
ज्यांचं आता करिअर स्टार्ट होणार आहे सर, ते सजेशन मागतात की दादा मला व्हिडिओज बनवायचे आहेत, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, पॅशन आहे, त्यात करिअर करू शकतो का? सो त्यांनाच नाही, मी सगळ्यांना सांगू इच्छितो, असं मी पर्टिक्युलर एक असं नाव नाही घेणार, मी हे सगळ्यांसाठी जे पण आता करिअर बनवण्यासाठी आहेत, जे कॉलेजला आहेत किंवा जे स्कूलिंग करतायत किंवा असे भरपूरसे लोक आहेत, त्यांना एकच सांगेल, आपल्या आईबाबांचं आहे ना बाळांनो भरपूरशी अपेक्षा असतात आपल्याकडनं आणि ड्रीम्स असतात त्यांचे. सो हे कोणाला बघून, इंस्टाग्रामवर बघून छोटे मोठे 10-15 सेकंडचे व्हिडिओज बनवतात आणि फेमस झाले, तसं काही नसतं, कोणी त्यांना व्हॅल्यू पण देत नाही, बाहेर त्यांची इज्जत पण नसते. सो त्याचा नादात पडू नका, इन्फ्लुएन्स होऊ नका, इन्फ्लुएन्स चांगल्या गोष्टीतून व्हा, चांगले व्हिडिओज बघा, चांगलं मोटिवेट व्हा आणि काहीतरी आपल्या फॅमिलीसाठी स्वतःसाठी करा. तुमचं पॅशन आहे, आय नो तुम्हाला आवडत असेल व्हिडिओज काढायला, ॲक्टिंग करायला, भरपूरशा गोष्टी असतात, तर ते साईड बाय साईड करा, त्याचा सक्सेस भेटतो, त्याच्यासाठी हार्डवर्क करावं लागतं. म्हणतात ना हार्डवर्क, भरपूर लोकांना समजत नाही, तर हार्डवर्कचा मिनिंगच तो आहे. फॉर एक्झाम्पल मी आता माझं जॉब पण चालू आहे, माझं पॅशन जे ब्लॉगिंग ते पण चालू आहे. मी असं नाही केलं की माझं ब्लॉगिंग चांगल्या या लेवलला गेलं, मला व्ह्यूज भेटायला लागले, सगळ्या गोष्टी झाल्या म्हणून मी माझं जॉब सोडून दिलं, नेव्हर, मी ते तसं कधीच करणार नाही. सो तुमचंही पॅशन असेल, जे काय असेल तुम्हाला करायचं असेल, साईड बाय साईड करा, असं नाही की सोडून दिलं, असे निब्बानिब्बी सारखी गोष्टी नका करत जाऊ. तुम्ही चांगल्या लोकांना बघतात, माझ्यासारख्या लोकांना बघतात, अजून फ्लाइंग बीच सरांसारख्या लोकांना बघत असाल तर प्लीज असं कधीच विचार करू नका आणि असं कधीच करू नका. चांगलं ग्रॅज्युएशन करा, चांगली स्वप्न पूर्ण करा आईबाबांची तुमची स्वतःची आणि मोठे व्हा आणि साईड बाय साईड तुम्हाला जे काय आवडत असेल ते करा ना, एक दिवस त्याच्यात पण तुम्हाला सक्सेस भेटेल नक्की. सो येस, कीप इट अप, ऑल द बेस्ट आणि असे विचार आणू नका, चांगल्या गोष्टी बघा, चांगल्या इन्फ्लुएन्सरना बघा, असं रील बिल बघून मोठे भेटू नका. आत्ताच सांगतोय, जसं माझं हक्क नाही म्हणत तुम्हाला समजायचा, बट ॲज अ इन्फ्लुएन्सर, ॲज अ तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ काही समजून घ्या, ते म्हणून सांगतो आणि सॉरी ॲडव्हान्समध्ये तुम्हाला जर हर्ट झालं असेल तर. सो भेटूयात ह्या ब्लॉगला, इथं संपूयात, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. जाम दमलोय मी, अवतारून दिसत असेल तुम्हाला, ठीक आहे, लिमिट. आपल्याकडे कुठं फोरगी, कोणती गर्लफ्रेंड आहे, कोणती बायको आहे, कोण बघणार आहे, तुम्हीच आहेत आपले जे काही आहेत ते.